छोट्या बयोची मोठी स्वप्न। आता अभ्यासाला आळस करून चालणार नाही। आपलं काय ठरलंय? तू तुझ्या इयत्तेत आणि मी माझ्या इयत्तेत पहिलं यायचंय। त्या बयोला आपण दाखवूनच देऊ। अरे यार इरा, माझ्यासाठी इथे कॉम्पिटिशनच नाहीये आणि या शाळेत फर्स्ट येऊन मला काय मिळणार आहे? तू कर अभ्यास, आम्ही सकाळी लवकर उठूया। मी माझी कामं करतोय, तू तुझा अभ्यास कर। या टॉर्चच्या लाईट वर नको। सकाळी अभ्यास कुठं म्हणताय? तर अंधार पडलेलं असतं। त्या सकाळी एक बल्ब पेटवायचो म्हणजे काकी चुनी कटकट असतं। त्यापेक्षा रात्रीचाच बरा, निदान काही काही झोपलेली तरी असतं। बयोने अर्धा गाव जमा केला कंपाऊंडरच्या जॉब साठी, पण एक माणूस धड नाही। आणि तुम्ही म्हणताय मदतीसाठी कोणाला तरी घ्या। मला एक आश्चर्य वाटत, आपलं एवढं मोठं गाव आहे आणि एक माणूस कंपाऊंडरच्या जॉब साठी योग्य नाही, म्हणजे कमाल आहे ना। म्हणजे कुणाचं तसं इंटेन्शनच नाही, कुणाला काही पॅशनच नाही। काही आले होते हिरिरीने, पण मी काय विचारतोय, ते काय बोलतायत, मला काय नक्की म्हणायचंय, कुणाला काही कळत नव्हतं। त्यात ते दोन मूर्ख घणा आणि कोट्या, त्यांना आहे ना छडीने मारून काढलं पाहिजे एक दिवस। सगळं कठीण आहे हो, नाही इथे मला वाटत नाही। तसं नाही डॉक्टर, म्हणजे गावातल्या लोकांका आवड हा सगळ्याची, पण खय काय बोलूचा वागूचा ते त्यांना समजत नाही। मी काय म्हणते, असंच कोणाक ठेवाय नास, हळूहळू शिकता सवय झाल्यावर। डॉक्टर हात येऊ काय होत वर चढता येईल ना सावकाश। झोपायत सावकाश। ही टॉर्च नवीन इली काय बाजारात? हय लेल्यांच्या दुकानात मिळता। रात्री कलमा राखूक जाऊची लागतात ना ताई, म्हणून माका लागता। एकदा चार्ज केली ना आठवडोभर बघूक नको। ओ रात्रीची फुल लाईट पडता। काय किंमत? हा 800 रुपये सांगता गो, पण भाव पाडून 700 रुपया पर्यंत देता। बरं डॉक्टर, येते मी। तर कंपाऊंडरचा काय तर बघा। चंदा, मला माहिती आहे गो, तुका टीव्हीत येऊचो हा, ऍक्टिंग करूची हा, हयसर पण ना तुका ताच करूचा, पण हयसर ऍक्टिंग करूची, ओव्हर ऍक्टिंग करूची नाय। तो शुभू ना जसो दिसता तसो भोळो नाय हा, पक्को हुशार हा। मुंबई शिकलेलो हा ना, लोकांका बरोबर हेरता, म्हणान मी तुका जा सांगितलंय ताच बोलशीत, तर तुका तो बरोबर कामार ठेवी। आणि एकदा का त्याने तुका कामार ठेवला की मगे आपलो प्लॅन सक्सेसफुल। आणि जर आगाऊपणा करशी तर तो तुका ठेवचो नाय आणि माका पण ठेवचो नाय, काय कळला? डॉक्टर काय शिरला? होय,
तुम्ही बघत राहा साहेब, एकदा आत गेले ना तर कंपाउंडर बनूनच बाहेर येतले, नाहीतर तुमका तोंड दाखवचे नाही। कुणी वंदा कुणी निंदा, पण काम फत्ते करतली ही चंदा। केला मांजूर आडव्या, ओ बघू रुत्रा मी ठोकलास नाही ना तुमका दिवटे? हैसर रिक्षा उभी हा, दिसना नाही तुका? ते रिक्षात कोणीतरी असत, कोणीतरी उतरत असत। हा शेट लागला नाही ना तुमका? काय गो उंदरा तू? उंदीर तू चुप मुजुंदार, तू बेक मेडू, तू सब मरडू आणि तूच पाप मर। अक्कल आहे तुका? रस्त्याच्या बाजूक रिक्षा लावतो सोडून मध्येच लावतोस? शेट माझी अक्कल काढता ह्या गप्रे। काय गो दळ भद्रे, तुझा हैसर काय काम? हा एक मिनिट, काय बोला नको, मोठे असास ना जरा नीट बोला, आणि दळ भद्रे म्हणू तसं हे का म्हणा? अशी कोण माझी रिक्षा लावत काय? उलटा बोलताय, चालू पड बघूचा तेव्हा दवाखाने देताय। दवाखानं म्हणजे राणीची बाग वाटली तुका? राणीच्या बाप मागे तू गेप पिंड तू। शेट बाप मेडो येड मेडो म्हणजे काय बोलायला गेला आता? तुझ्या औषधीचं घो मेल्या। तुका सांगते गोट्या, ही बयो आणि हिची औषध बरोबर बघून घेईल मी। एकदा सुना ही शुभू गावातून जाऊ दे, याच्यामुळे मला दुसरा काय ना सुचत नाही। बघूया ही चंदा काय बातमी घेऊन येतात ती। ती टॉर्च इली तर माझ्या बयोच्या अभ्यासाचा प्रश्न सुटत। मोबाईलच्या टॉर्चची गरज नाही, शिवाय बल्ब पण हे पैसे आज ताईंका नाही दिले तर ती बाई तमाशा करतली या नक्कीच। तुम्ही खोद सुद्धा माका हुलकावून गेलो हा, म्हणजे ही काय ऐकूची नाही। वारती बसलास काय? तिकडे काम पडली आहेत मग? हो हो इलय। अरे वा, आज तू पहिले आलास? आता तू स्वतःला दुसरा यायची सवय लावून घे, त्यानं माझी लवकर यायची सवय मोडायची नाही। आपण एक काम करू, आपण दोघा वर्गात सगळ्यात पहिल्यांदा कोण येता याची शर्यत लावूया, आणि जो हरा त्यांना मात्र। मी वर्गात पहिले येण्याबद्दल म्हणतच नाहीये। कळलाय गो, तू परीक्षेबद्दल बोलतोस ना? माझी आई म्हणता सकारात्मक स्पर्धा करणं कधी पण चांगलंच, आणि वासरात लंगडी गाय होण्यात मजा नसता। आता तू माझ्याबरोबर स्पर्धा करतलस म्हटल्यावर माझ्यासाठी अभ्यासाचं महत्व वाढलाच। तू पहिले इल्यावर मला राग यायचो नाही, उलट आनंदच होतो, पण म्हणा मी पहिले येण्याचा प्रयत्न सोडूच नाही। आपण ना खूप अभ्यास करूया, बाईंका ना प्रश्नच पडा कोय, पहिलो नंबर तुका देव की माका? इतकी मजा येतली म्हणा सांगू तुका? मी डॉक्टर शुभंकर देवचागे यांची मुलगी आहे, इरावती शुभंकर देवचागे, मीच पहिली येणार। परत आज तू पहिले इलेला तो आनंद जर माका साजरो करूचो असा तर माका मागे राहून चालाच नाय, म्हणजे अगो प्लस मायनस मायनस येता, पण प्लस प्लसच येता की नाही?
माका तो डबल आनंद साजरो करूचा गो बयो हाय कीर्तन ना या अगो तेका कधी काही काम असतात काय माका पण सकाळी सकाळी कीर्तन सांगी होता अरे वा नवीन गाईड देवगडातून घेतला असित ना या बेस्ट हा या गाईड ह्याच्यातून अभ्यास करशीत ना तर तुझंच पहिला नंबर येतलो आ गाईड बाई शिकवतात सात असता ना यात वेगळा काय असता घाबरला व इरा आता या गाईड मुळे तू पहिला येतल ना म्हणून धसको घेतला ना बघ गुड्डी ताई ह्यो तुझा वर्ग नाही तू तुझ्या वर्गात जाऊन बस बरं इरा मी काय म्हणतोय शाळा सुटल्यावर पण फिराक जाऊया काय तळ्याकडे नाही मला सुद्धा माझं गाईड वाचून काढायचंय गुड्डे एक आयडिया सुचली आग लागली तर आगीत थोडा अजून तेल घालूया काय म्हणजे इराचा गाईड गायब झाला आणि बयोच्या दप्तरात सापडला तर हौशिक खाओ कसली खतरनाक आयडिया असा गो आतापर्यंत ह्या बयोक आगाऊ दीडशाना लय काय काय म्हटलं पण आतापासनं एका फुगाव चोर म्हणतलो गावात चांगला कंपाऊंडर मिळण्याची अपेक्षा न ठेवलेलीच बरी डॉक्टर आत येऊ या या कुणाला तपासायचंय तुम्हाला की मला असं कळलं की ते कंपाऊंडरच्या पोस्ट साठी वेकन्सी आहे हो अच्छा बसा बसा मी आलोच ना अहो बसला नाही तुम्ही बसा बसा थँक यू डॉक्टर या गावातच राहता नाही मी कणकवलीला राहते अरे बापरे म्हणजे आता कणकवलीवरून आलात तुम्ही हो नाव काय तुमचं चंदा चंदा म्हणजे चंद्रकला राऊत 12वी पर्यंत शिक्षण झालंय माझं पण मी सर्टिफिकेट नाही आणले घेऊन येऊ का तासाभरात येते नाही नाही एवढी अर्जन्सी नाहीये नंतर सबमिट करा मला कामासाठी पॅशनेट आणि मेहनती माणूस हवाय फक्त पण तुम्ही रोज कणकवलीवरून अपडाऊन करणार हो त्यात काय एवढं मला काहीच प्रॉब्लेम नाही मी रोज एसटीने येईन आणि तुम्ही सांगाल ते काम करेन पण मला ना काम करायचंय आणि चांगलं काम करायचं गुड घरी कोण कोण असतं तुमच्या माझे आई वडील मी लहान असतानाच गेले हो आय एम सॉरी नाही इट्स ओके मी ना माझ्या मामा मामी सोबत राहते कणकवलीला माझ्या मामाचं चिकनचं दुकान तो ना मला दुकानात बसायला सांगतो पण मला ते नाही करायचं मला ना असं काहीतरी काम करायचं तुम्ही सांगा तुम्ही सांगाल ते काम करेन मी इथे पण मला ते सगळं नकोय हो अर्थातच तुम्ही काम दिलं तर बघा शांत व्हा तू पाणी नको तुम्हाला नाही नको काय ना इथे या गावात काम करण्यासाठी प्रोफेशनल माणूस मिळणार नाहीये मला माहिती आहे पण इच्छाशक्ती आणि कामाची गरज असणारीच व्यक्ती हवी आहे मला इथे आणि या कामासाठी मी तुम्हाला सुरुवातीला 5,000 रुपये सॅलरी देऊ शकतो हो मी तयार आहे बर मग या उद्या पण पण कामात कुठलाही हलगर्जीपणा मला चालणार नाही आणि वेळेत सुद्धा कोणत्याही कारणासाठी लेट झालेलं मला चालणार नाही उद्या सकाळी 10:00 आतच या तुम्ही मी 10 येऊन तुम्हाला सगळं काम समजावतो ओके या अहो काय करताय याची काही गरज नाही थँक्यू डॉक्टर येते मी फायनली
अगो तुम्ही हाय काय करतास थय पिटीचे सर सगळ्यांका चॉकलेट वाटत जावा नाही तर संपती गो चल पटकन अगो लवकर कर अगो खया हेने सोबत नेलांक की काय आपल्या दप्तरातच असेल नीट बघ काय नाही कायव झाला ना तरी या घमेंडी बयो चोर ठरवायचाच काय अजून वेळापत्रकात काय बघतोस टेंशन वेळापत्रक तरी नीट पॅट करा स्वतः छान समजतस काय गो बा सापडला देहय अगो ताबडतोब दप्तर नाही आता गो अगदी खाली ठेवा दिसाव नको ते तर नाही म्हणतात गो खुळग्या ते पीटीचे सर असत दुकानातले घनावानी नाही घोळीये वाटू हा डॉक्टर बोला हा बोयोची तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय फायनली तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कंपाऊंडर मिळाला अरे वा काय बोलतास म्हणजे काय बयोने केवढी पब्लिसिटी केली काय बयोनी काय केल्या काय नाही काय नाही म्हणजे एक मुलगी आहे चंद्रकला नाव तिचं कणकवलीला राहते पण रोज अपडाऊन करणार आहे ती कामासाठी पॅशनेट वाटली मला ती मुलगी म्हणजे काहीतरी करायची धमक आणि डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली मला तिच्या बयोच्या आई मला खरं तर खूप बरं वाटतंय की माझ्या दवाखान्यात काम करणारे सगळेच इन्स्पिरेशनल आहेत माझ्यासाठी काय काय बोललास अहो म्हणजे सकारात्मक माणसं आहेत माझ्या आजूबाजूला आणि आपल्या आजूबाजूला काम करताना सकारात्मक माणसं असली ना की एक वेगळीच ऊर्जा मिळते काम करण्याची पण माका एक कळत नाही डॉक्टर कणकवलीत एवढी कामं असताना ती हे गावात कशा कामं घेता हो असतात काही वेळी माणसं मी नाही का मुंबई सोडून इथे दवाखाना सुरू केला आहे असो हा बयोच्या नंतर फोन करतो पेशंट आले हा कणकवलीसून कोण इली हा कंपाऊंडर बनू